हेलो डियर स्टूडेंट्स, इन टूडेज लेक्चर वी आर गोइंग टू सी अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस चैप्टर, दैट इज रेजिस्टर्स इन सीरीज. खूपच इम्पॉर्टंट पार्ट आहे हा स्टूडेंट्स, आणि प्रत्येक एग्जाममध्ये याच्याशी रिलेटेड क्वेश्चन हा तुम्हाला विचारला जातोच. आणि हा पार्ट एकदम कमी कष्टामध्ये हां ट्रिक्सचा यूज करून कसा लक्षात ठेवायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. एकच वर्ड आहे की जो तुम्ही लक्षात ठेवलात की तुम्हाला हा पार्ट आलाच म्हणून समजायचं. ओके, सो बघूयात आपण हा काय पार्ट कन्सेप्ट आहे, रेजिस्टर्स इन सीरीज. सो पहिल्यांदा आपण बघू रेजिस्टर्स कशाला म्हणायचं. रेजिस्टर म्हणजे असा सबस्टन्स की ज्याचा रेजिस्टन्स स्पेसिफिक आहे. रेजिस्टर इज अ सबस्टन्स हॅविंग स्पेसिफिक रेजिस्टन्स. कोणतंही मेटल आपण वेगवेगळे रेजिस्टन्स असणारे सबस्टन्सेस आपण रेजिस्टर म्हणून यूज करू शकतो. प्रत्येकाची प्रत्येक मेटलची आतापर्यंत आपण शिकलो आहे की त्याची प्रत्येकाची करंटला अपोज करण्याची ॲबिलिटी ही वेगवेगळी असते. सो आज आपण जो पार्ट बघणार आहे त्याच्यामध्ये बघायचं आहे की हे रेजिस्टर्स जेव्हा आपण सिरीजमध्ये म्हणजे एकापाठ एक असे जेव्हा जोडतो तर तेव्हा त्या पर्टिक्युलर सर्किटमधून फ्लो होणारा करंट कशा पद्धतीनं तयार होतो. सो फॉर दॅट वी आर गोइंग टू ड्रॉ वन डायग्रॅम. कशी काढते बघा, एकदम इझी आहे. तीन रेजिस्टर्स आपल्याला इथे कनेक्ट करायचे आहेत, 1, 2 अँड दिस इज द थर्ड रेजिस्टर. Now, to this, we are going to connect our regular components of the circuit, that is battery and plug key. To this, we are going to connect ammeter. Now, what is the use of ammeter? It is used to measure the current in the circuit. Then, we are going to again connect one voltmeter, which is used to measure the potential difference. Now students, as we have seen in the structure of electric circuit, this ammeter is always connected in series and this voltmeter is always connected in parallel. So this is the arrangement of the circuit where three resistors, ha ek resistor, ha second, and this is the third resistor, which are connected in series. Eka pathopath ek ase teen resistors apan ithe connect kelet. And now we are going to determine what amount of current will flow through this circuit. Now in order to determine the current throughout this circuit, let us see the steps one by one. Here students, the current which is flowing through this circuit is I and the potential difference is V. Now students, here I am going to share one trick with the help of which you can remember all the things which I am going to teach today in this one word only, and that word is, see, whenever you are connecting the resistors in series, at that time the current flowing is same. Means in case of resistors in series, the current will be same throughout the circuit and the PD will be different. So tumhala lakshat kay thevaycha ahe, series sathi current same, evadha lakshat thevta yeil ka, kay adchan ahe ka, nasavi. So series sathi current same, PD different. Manjej बघा स्टूडेंट्स, हे जे तीन रेजिस्टर्स आहेत त्याच्यामध्ये हा जो R1 रेजिस्टर आहे, थ्रू दिस R1 रेजिस्टर V1 पोटेन्शियल डिफरन्स विल बी देअर इन बिटवीन इट्स टू एंड्स. फॉर R2 रेजिस्टर द पोटेन्शियल डिफरन्स विल बी V2 अँड फॉर R3 रेजिस्टर द पोटेन्शियल डिफरन्स विल बी V3. सो स्टूडेंट्स, नाव वी आर गोइंग टू डिसाइड द टोटल रेजिस्टन्स विच इज फ्लोईंग थ्रू आउट दिस सर्किट. अँड फॉर दॅट तुम्हाला लक्षात हे ठेवायचं आहे, करंट सेम आहे म्हणून मी I1, I2, I3 असं घेतलं नाही. पोटेन्शियल डिफरन्स वेगवेगळा आहे म्हणून मी इथे V1, V2, V3 असे तीन पोटेन्शियल डिफरन्सेस लिहिले फॉर थ्री डिफरंट रेजिस्टर्स. नाव स्टुडंट्स, ॲज द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस इज डिफरंट, सो द टोटल व्होल्टेज विच इज
प्रेझेंट इन बिटवीन द टू एंड्स. सपोज ही एक एंड आहे, ह्याला आपण ए टर्मिनल म्हणूयात, अँड दिस इज द टर्मिनल बी. सो इन बिटवीन द टू टर्मिनल्स ए अँड बी, द टोटल व्होल्टेज ऑर द पोटेन्शियल डिफरन्स विल बी सम ऑफ दीज थ्री व्होल्टेजेस. बरोबर की नाही? ए आणि बी ह्या तीन, ह्या दोन एंड्समध्ये जे काही पोटेन्शियल डिफरन्स प्रेझेंट आहे ते काय असणार आहे? ह्या तिघांची ॲडिशन असणार आहे, इजंट इट? सो स्टुडंट्स, मी इथं काय लिहिते बघा, द टोटल पी डी विच इज प्रेझेंट इन बिटवीन एंड्स ए अँड बी. हाऊ वी आर गोइंग टू राईट दिस? यू विल राईट दिस लाईक, त्या टोटल पी डीला मी व्ही एस असं म्हणेन, म्हणजे सिरीजमध्ये आहे म्हणून एस, व्ही दॅट इज पी डी. सो टोटल पी डी विल बी इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री. दिस विल बी आर इक्वेशन नंबर वन. नाव डू यू रिमेंबर ओहम्स लॉ? वॉट इज दॅट ओहम्स लॉ? ॲज पर ओहम्स लॉ, हा व्ही इज इक्वल टू आय आर. सो स्टुडंट्स, हियर ॲट द प्लेस ऑफ व्ही वी कॅन राईट ॲज आय आर. सो हियर व्ही एस विल बी, आता करंट सेम आहे, सो मी आय वन आर आय टू घेणार का? नाही, इथं करंटच्या जागी नुसता आय येईल, बट आर वन आर टू आर थ्री असे मी इथे रेझिस्टन्सेस लिहू शकते. सो व्ही एस विल बी इक्वल टू आय आर एस, व्ही टू विल बी इक्वल टू आय आर, सॉरी व्ही वन इज इक्वल टू आय आर वन, व्ही टू इज इक्वल टू आय आर टू, व्ही थ्री इज इक्वल टू आय आर थ्री. कळालं का? बघा, मी परत एकदा शॉर्टमध्ये रिपीट करते. स्टुडंट्स, वेन एवर यू आर कनेक्टिंग द रेजिस्टर्स इन सिरीज, ॲट द टाईम सेम करंट फ्लोज थ्रू द सर्किट. हेन्स मी इथे आय नुसताच घेतला, व्हेअर ॲज पी डी मात्र डिफरंट आहे, म्हणून तीन रेजिस्टर्समध्ये असणारं पोटेन्शियल डिफरन्स हे मी व्ही वन व्ही टू व्ही थ्री असं घेतलं. आणि म्हणून ह्या ए आणि बी ह्या दोन एंड्समध्ये असणारं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे हे ह्या तिघांची ॲडिशन असणार आहे, म्हणून मी इथं लिहिलं व्ही एस इज इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री. नाव आय यूज्ड ओहम्स लॉ हियर विच टेल्स अस दॅट व्ही इज इक्वल टू आय आर. नाव ॲज आय इज कॉन्स्टंट, हां, व्ही आणि आर, व्ही आणि आर हे दोन वेगवेगळे आहेत, सो इथे ह्या व्ही एस म्हणजे मी आय आर एस म्हणेन, व्ही वन म्हणजे आय आर वन म्हणेन, व्ही टू म्हणजे आय आर टू, आणि व्ही थ्री मीन्स आय आर थ्री. नाव आय विल पुट दीज व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन नंबर वन, अँड हेन्स आय विल गेट लाईक दिस, व्ही एसच्या जागी आय आर एस लिहिलं इज इक्वल टू व्ही वन म्हणजे आय आर वन आहे, व्ही टू आय आर टू आहे, अँड व्ही थ्री मीन्स आय आर थ्री आहे. ओके स्टुडंट्स, इथंपर्यंत काही डाऊट आहे का? ओहम्सचा लॉ आपण इथं यूज केलेला आहे. ना दिस आय इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर, सो आय विल कीप इट असाईड, अँड नाव व्हॉट आय विल गेट? आय विल गेट लाईक आर एस इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री. अँड नाव इफ वी कनेक्ट एन नंबर ऑफ रेजिस्टर, खूप सारे रेजिस्टर्स जेव्हा आपण ह्या पद्धतीनं सिरीजमध्ये जोडतो, दॅट टाईम वी विल गेट द इक्वेशन लाईक दिस, आर एस इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री प्लस डॅश 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 अप टू आर एन. वॉट इज दॅट आर एन? एन नंबर ऑफ रेजिस्टर्स वेन वी कनेक्ट देन वी विल गेट दिस इक्वेशन, अँड दिस इज द इक्वेशन विच शोज द अमाऊंट ऑफ रेजिस्टन्स वेन द रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज. आता स्टुडंट्स बघा, हां, हे व्यवस्थित कळालं का? बघून घ्या, एकदम इझी आहे. आणि तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? फक्त करंट सेम,
सीरीज मध्ये करंट सेम एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं की मग तुम्हाला आपोआप कळेल करंट सेम म्हणजे पी डी डिफरंट आणि म्हणून आपण इथे व्ही वन व्ही टू व्ही थ्री असं घेतलं आहे आणि मग ओहमचा लॉ यूज करून हे इक्वेशन आपण डिराईव केलं. नाव व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस रेजिस्टर्स इन सीरीज. वेन एवर दीज रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सीरीज आपल्याला त्या स्पेसिफिक सर्किटमधून कशा पद्धतीनं करंट मिळतो हे बघूयात. आता एक तर तुमच्या लक्षात आलं असेल की आर एस म्हणजे काय आहे, टोटल रेजिस्टन्स. हां, दिस टोटल रेजिस्टन्स इज नथिंग बट ॲडिशन ऑफ ऑल द रेजिस्टन्सेस, बरोबर. आर वन आर टू आर थ्री हे सगळे रेजिस्टन्सेस आहेत आणि ह्या तिघांची किंवा सगळ्या रेजिस्टन्सेसची ॲडिशन म्हणजे आपला टोटल रेजिस्टन्स असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा स्टुडंट्स, हे जे तीन रेजिस्टर्स आपण जोडलेले होते, ह्याच्यातला एका रेजिस्टरचा रेजिस्टन्स सपोज आहे 1 ओहम, याचा रेजिस्टन्स आहे सपोज 2 ओहम, अँड दिस इज हॅविंग रेजिस्टन्स ॲज 3 ओहम. सो व्हॉट विल बी द टोटल रेजिस्टन्स हिअर, ह्या तिघांची ॲडिशन म्हणजेच किती असणार आहे, 6 असणार आहे. म्हणजेच ह्या जेव्हा आपण रेजिस्टर्स सिरीजमध्ये जोडतो, टोटल रेजिस्टन्स हा इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेसची ॲडिशन असते, इजंट इट. सो ही त्याची पहिली कॅरेक्टरिस्टिक झाली, टोटल रेजिस्टन्स इज इक्वल टू ॲडिशन ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. मग आता मला सांगा, टोटल रेजिस्टन्सची व्हॅल्यू इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सपेक्षा ऑब्व्हियसली जास्त असणार. सो द टोटल रेजिस्टन्स इज ग्रेटर दॅन इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. म्हणजेच 1 पेक्षा 6 मोठा आहे, 2 पेक्षा पण 6 मोठा आहे, 3 पेक्षा पण 6 मोठा आहे, म्हणजेच टोटल रेजिस्टन्स हा इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सपेक्षा मोठा आहे. म्हणजेच ह्याचाच अर्थ काय रे, की व्हेनेवर वी आर कनेक्टिंग दीज रेजिस्टर्स इन सिरीज देन द टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इन्क्रीजेस, बरोबर. सो इथं मी लिहीन, व्हेनेवर दीज रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज टोटल रेजिस्टन्स इन्क्रीजेस. आता बघा स्टुडंट्स, रेजिस्टन्स वाढला म्हटल्यावर त्याचा इफेक्ट करंटवरती काय होणार, मी तुम्हाला सांगितले रेजिस्टन्स अँड करंट हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, एक व्हॅल्यू वाढली की दुसरी कमी होणार. इट मीन्स व्हेनेवर द करंट रेजिस्टन्स इन्क्रीजेस, इट मीन्स करंट ऑब्व्हियसली डिक्रीजेस. सो हियर इन दिस टाईप ऑफ अरेंजमेंट टोटल करंट विल डिक्रीज. म्हणजेच जेव्हा आपण सिरीजमध्ये एखादे रेजिस्टर जोडतो, दॅट टाईम त्या सर्किटमधून फ्लो होणारा टोटल करंट हा कमी होतो. म्हणजेच समजा तुम्ही एक्झाम्पल घ्या, 3 बल्ब्स तुम्ही एकत्र जोडलेत, एका लाईनमध्ये जोडलेत, तर प्रत्येक बल्बमधून फ्लो होणारा करंट हा कमी असणार आहे. का? कारण सेम करंट फ्लो होणार, रेजिस्टन्स वाढला. सो 3 बल्ब्स जेव्हा तुम्ही सिरीजमध्ये जोडता अशा पद्धतीने, तर प्रत्येक बल्बमधून फ्लो होणारा करंट हा कमी असणार आहे रेजिस्टन्स वाढल्यामुळे. आलं लक्षात? सो दीज आर द स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस रेजिस्टर्स इन सिरीज. तुम्हाला एक्झाममध्ये याच्यावरती 5 मार्क्सचा क्वेश्चन असतो, कॅरेक्टरिस्टिक्स वरती तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. हे एकदम शॉर्टमध्ये सांगितले, लक्षात ठेवताना असं शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं, एक्झाममध्ये लिहिताना मात्र हे एक्सपांड करायचं, व्यवस्थित लिहायचं. म्हणजे आता इथे मी जसं लिहिलं आहे की व्हेन एवर द रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज द टोटल रेजिस्टन्स इज ग्रेटर दॅन इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स, असं प्रॉपर सेंटेन्समध्ये लिहायचं, तिथं शॉर्टकट मारायचे नाहीत. हे फक्त तुम्हाला शॉर्टमध्ये लक्षात ठेवण्यासाठी हे सांगितलं. आता न्यूमरिकल्स याच्यावरती विचारले जातात, ते पण खूप इझी असतात, 1-2 मार्कासाठी न्यूमरिकल्स असतात. ह्याच्यात तुम्हाला जस्ट काय करायचं आहे, जे काही रेजिस्टर्स दिलेत त्यांच्या सगळ्यांच्या व्हॅल्यूची ॲडिशन करायची. म्हणजेच सपोज 3 रेजिस्टर्स आर देअर अँड दे आर कनेक्टेड इन सिरीज, मग 3 रेजिस्टर्स सपोज तुम्हाला दिले 9 ओहम
5 ओहम असे काहीतरी दिले अँड व्हेन दे आर कनेक्टेड इन सीरीज व्हॉट विल बी द टोटल रेजिस्टन्स. सो जे काही रेजिस्टन्स तुम्हाला दिलेले असतात त्यांची जस्ट तुम्हाला ॲडिशन करायची आहे की तुम्हाला टोटल रेजिस्टन्स मिळणार. आलं लक्षात? सीरीजमध्ये जोडलं की रेजिस्टन्स वाढतो, करंट कमी होतो. करंट सेम असतो हे देखील त्याची तुम्ही कॅरेक्टरिस्टिक लिहू शकता इथे की व्हेनेवर द रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सीरीज सेम करंट फ्लोज थ्रू द सर्किट अँड द पोटेन्शियल डिफरन्स इज डिफरंट. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेजिस्टर्स इन सीरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया, ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये रेजिस्टर्स इन पॅरलल बघूया.